वेलकम टू सरशिप गाइडेंस सेंटर. आई एम अनिल दोषी सर एंड टुडेज टॉपिक इज सिक्स स्टैंडर्ड्स फॉर मैथ्स इंटीजर्स. नाउ सी व्हाट इज मीन बाय इंटीजर्स. फर्स्ट वी नो व्हाट इज मीन बाय इंटीजर्स. इंटीजर्स आर ऑल नेगेटिव नंबर. दैट मीन्स ऑल पॉजिटिव नंबर्स. ओके, ऑल नेगेटिव नंबर्स इन्क्लुडिंग झिरो. इन्क्लुडिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये झिरो पण असतो. या सगळ्याला आपण काय म्हणतो, इंटीजर्स. ओके, नाउ सी नेक्स्ट टॉपिक इज नाउ सी हियर प्रॅक्टिस सेट फोर. ओके, प्रॅक्टिस सेट फोर. क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स एज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. नाउ सी इफ नंबर इज पॉझिटिव्ह साईन देन दॅट इज नोन एज पॉझिटिव्ह नंबर. अँड नंबर हॅव्हिंग नो साईन, फॉर एक्झाम्पल आय राईट ओनली 10, देन 10 हॅज पॉझिटिव्ह साईन. रिमेंबर, जेव्हा कोणतंच साईन नसतं तेव्हा काय असतं, पॉझिटिव्ह साईन असतं असं आपण समजायचं असतं. ठीक आहे, आता आपण इथे बघूया. मायनस म्हणजे हा मायनस 5 म्हणजे हा काय, इट इज अ निगेटिव्ह नंबर. रिमेंबर, देन प्लस 4 इट इज पॉझिटिव्ह नंबर. मायनस 2 दॅट इज निगेटिव्ह नंबर. 7, आता इथे 7 ला बघा कोणतंच साईन नाहीये, तर आपण काय लिहायचं असतं, प्लस 7 अँड वी हॅव टू राईट हिअर पॉझिटिव्ह नंबर. राईट इन दिस वे, त्या नंबरच्या पुढे असं लिहायचं, पॉझिटिव्ह नंबर. ओके, देन प्लस 26 इट इज ऑल्सो पॉझिटिव्ह नंबर. मायनस 49 निगेटिव्ह बिकॉज ना मायनस साईन इज देअर. मायनस 37 इट इज ऑल्सो निगेटिव्ह नंबर. 19 कोणतंच साईन नाही, मग तेव्हा लिहायचं असतं आपण पॉझिटिव्ह नंबर. जेव्हा कोणतंच साईन नसतं तेव्हा त्याला समजायचं आपण पॉझिटिव्ह नंबर. देन मायनस 25 इट इज अ निगेटिव्ह नंबर. प्लस 8 पॉझिटिव्ह नंबर. प्लस 5 वेन एवर नो साईन इज देअर, टेक साईन ॲज पॉझिटिव्ह. प्लस मायनस 4 निगेटिव्ह नंबर. मायनस 12 निगेटिव्ह नंबर. 27 मीन्स वॉट, प्लस 27. रिमेंबर, दॅट इज ऑल्सो पॉझिटिव्ह नंबर. गिवन बिलो आर द टेम्परेचर्स इन सम सिटीज, राईट देम युझिंग प्रॉपर साईन. नाउ सी हियर, 7 डिग्री बिलो 0 डिग्री. आता बिलो असेल ना, बिलो असतं तेव्हा मायनस असतं, मग याचं आन्सर कसं लिहायचं, मायनस 7 डिग्री सेल्सिअस. कळलं? आता इथे बघा, 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री सेल्सिअस. बिलो आहे म्हणून काय लिहायचं, मायनस 12 डिग्री सेल्सिअस. 22 डिग्री सेल्सिअस अभो 0 डिग्री सेल्सिअस. अभो असेल तर लिहायचं असतं प्लस, प्लस 22 डिग्री सेल्सिअस. इथे प्लस आहे, प्लस. 31 डिग्री सेल्सिअस अभो 0, मग आता इथे अभो आहे म्हणून काय लिहायचं, प्लस 31 डिग्री सेल्सिअस. बघा सोपं आहे, बिलो व्हेनेवर बिलो इज देअर निगेटिव्ह, अबो इज देअर पॉझिटिव्ह, अप्पर इज देअर पॉझिटिव्ह, लोअर मीन्स निगेटिव्ह. रिमेंबर इन दिस थिंग, राईट द नंबर इन द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग प्रॉपर साईन. आता इथे बघा, अ सबमरीन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 बिलो सी लेवल. ओके, मग आता इथे बघा, इथे कसं लिहिता येईल आपल्याला, अ सबमरीन इज. ओके, आता ॲट अ डेप्थ ऑफच्या ठिकाणी काय लिहायचं आपण, डेप्थ म्हणजे मायनस, इथे फक्त मायनस साईन टाकायचं. काय टाकणार इथे, मायनस साईन. सबमरीन इज निगेटिव्ह 512 मीटर्स. ओके, बिलोच्या ठिकाणी फक्त टाकायचं आहे तुम्हाला फ्रॉम, फ्रॉम द सी लेवल, फ्रॉम द सी लेवल. ओके, व्हेरी इझी. आता बघा, बिलो होतं म्हणून आपण काय टाकलं, मायनस टाकलं. देन नेक्स्ट वन इज द हाईट ऑफ मिस्टर माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन हिमालयाज इज 8848 मीटर. आता इथे हायेस्ट म्हटलं, एक लक्षात घ्या, हायेस्ट असेल तर किती असणार, प्लस. काय लिहायचं, द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द हिमालयाज इज काय लिहिणार, पॉझिटिव्ह. इथे लिहायचं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह 8848 मीटर्स फ्रॉम
इथे फ्रॉम काय लिहिणार मग सी लेवल. सी लेवल म्हणजे समुद्रापासून. ओके फ्रॉम सी लेवल. तर हाईट आपण कशापासून मोजतो सी पासून. अ काईट इज फ्लाइंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर्स फ्रॉम द ग्राउंड. आता हा काईट 120 मीटर्स ग्राउंड पासून वर आहे ना, वर फ्लाय होतो. मग काय लिहायचं याचं? अ काईट इज फ्लाइंग ऍट अ डिस्टन्स ऑफ पॉझिटिव्ह, इथे लिहायचं प्लस 120 मीटर्स फ्रॉम द ग्राउंड. व्हेरी इझी. द टनेल इज ऍट अ डेप्थ ऑफ 2 मीटर. मग आता डेप्थ आहे म्हणजे काय लिहायचं? मायनस. द टनेल इज ऍट अ डेप्थ काढून टाकायचं मायनस 2 मीटर्स. ओके 2 मीटर्स फ्रॉम द, कुठून आहे ते? फ्रॉम द सरफेस ऑफ ग्राउंड. बरोबर, सरफेस ऑफ ग्राउंड म्हणजे जमिनीपासून मायनस 2 मीटर कुठं आहे? खाली आहे, खोल आहे. बघा परत एकदा, द टनेल इज मायनस 2 मीटर्स फ्रॉम द सरफेस ऑफ ग्राउंड. कारण ते जमिनीच्या काय आहे? खाली आहे, म्हणून आपण त्याला काही देतो मायनस 2. ठीक, कसं करायचा? हाऊ टू सॉल्व ऍक्टिव्हिटी. नाव सी, फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज दिस इज द नंबर लाईन. ओके, झिरोच्या लेफ्टला काय असतं? निगेटिव्ह नंबर. लेफ्ट साईड इज निगेटिव्ह नंबर अँड राईट साईड इज पॉझिटिव्ह नंबर. यु नो राईट साईड इज अ पॉझिटिव्ह नंबर. नाव सी, ऍट द फर्स्ट रॅबिट वॉज ऍट अ नंबर. हा रॅबिट कोणत्या नंबरवर आहे? तर प्लस 1. इज इट राईट? इट हो. आता इथून त्याने जम्प मारली आणि हा गेला प्लस 6 नंबरवर. प्लस 6. आता इथे प्रश्न काय विचारलाय? क्वेश्चन इज इट होप दॅट युनिट्स टू द राईट. किती युनिट राईटला गेला असं विचारलेलं आहे. मग आपण आता आन्सर कसं लिहिणार? हा प्लस 1 वर आहे. इथून इथे 1 युनिट, फ्रॉम इयर टू इयर 2 युनिट, 3 टू 4 3 युनिट, 4 टू 5 4 युनिट अँड 5 टू 6 5 युनिट. म्हणजे किती गेला तो? 5 युनिट्स. ओके 5 युनिट्स टू द राईट. ओके नाऊ इट इज नाऊ ऍट द नंबर. कोणत्या नंबरवर आहे तो? तर प्लस, इथे काढणाऱ्या बॉक्समध्ये प्लस 6. नाऊ नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज ऍट फर्स्ट द रॅबिट वॉज ऍट द नंबर. कोणत्या नंबरवर आहे ते? मायनस 2. दिस नंबर इज अ निगेटिव्ह 2, दॅट इज मायनस 2 नंबर. इट हो डॅश युनिट टू द राईट. आता इथून आपण किती पुढे गेला बघूया. इथून इथे 1, देन दिस इज 2, दिस इज 3, दिस इज 4 अँड दिस इज 5. इट हो 5 युनिट्स टू द राईट. किती युनिट राईटला गेला? 5. इट इज नाऊ ऍट द नंबर. कोणत्या नंबरवर आहे तो? पॉझिटिव्ह 3. ओके नाऊ इट इज ऍट द नंबर पॉझिटिव्ह 3. व्हेरी इझी. ओके नाऊ नेक्स्ट वन इज प्रॅक्टिस सेट 5. ओके नाऊ ऍड 8 + 6. व्हेरी इझी. 8 + 6 व्हेनेवर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, फर्स्ट रिमेंबर दिस थिंग. प्लस प्लस, इफ प्लस प्लस इज देअर देन वी हॅव टू ऍड. ओके अँड गिव पॉझिटिव्ह साईन. ओके व्हेनेवर मायनस मायनस इज देअर देन ऑल्सो वी हॅव टू ऍड बट गिव निगेटिव्ह साईन, मायनस साईन. ओके निगेटिव्ह साईन. वेन प्लस अँड मायनस इज देअर देन वी हॅव टू सबट्रॅक्ट. रिमेंबर सबट्रॅक्ट. ओके अँड साईन कोणतं द्यायचं इथे? ग्रेटर नंबर साईन. ग्रेटर नंबर साईन. बघा एक प्लस एक मायनस असेल तर काय करणार? आपण सबट्रॅक्शन करणार आणि ग्रेटर नंबरची साईन देणार. व्हेरी इझी. आता इथे जेव्हा काही साईन नसतं, व्हेनेवर नो साईन, हे बघा नो साईन, जेव्हा काहीच साईन नसेल तेव्हा काय घ्यायचं आपण? दॅट इज पॉझिटिव्ह, कन्सिडर ॲज पॉझिटिव्ह. आता इथे 8 साईन नाही आहे म्हणून आपण काय कन्सिडर करायचं? पॉझिटिव्ह. म्हणून इथे आन्सर येणार 8 + 6. 8 + 6 आन्सर इज व्हेरी इझी 14. ओके व्हेरी इझी 14. नाऊ 9 + -3 दॅट मीन्स आता इथे 9 काय नाही म्हणजे काय घेणार आपण? प्लस. 3 काय आहे? मायनस.
प्लस माइनस असताना काय करायचं सांगितलंय मी ते शेअर प्लस अँड मायनस सबट्रॅक्ट दॅट मीन्स 9 - 3 आन्सर इज व्हेरी इझी 6 आणि काय लिहून दिलंय मी ग्रेटर नंबर साईन 9 साईन काय प्लस साईन म्हणजे 6 ला काय येणार प्लस साईन प्लस 6 5 प्लस मायनस 6 आता 5 ला साईन काय नाही म्हणजे काय आहे प्लस आहे बरोबर सबट्रॅक्ट म्हटलंय आता 5 मधून 6 मायनस होतात का तर नाही मग 6 मधून 5 मायनस करायचे आन्सर किती येणार 6 - 5 = 1 आणि मी काय म्हटलंय ग्रेटर नंबर साईन आता 6 हा ग्रेटर आहे 5 पेक्षा म्हणजे 6 ची साईन काय मायनस म्हणून -1 नाऊ हियर इट इज -7 + 2 प्लस मायनस किंवा मायनस प्लस आपण म्हणू शकतो इथे ठीक आहे सबट्रॅक्ट करायचं म्हणजे 7 - 2 आन्सर किती येतं 5 पण मी काय सांगितलेलं आहे ग्रेटर नंबर साईन ग्रेटर नंबर इज 7 आणि त्याची साईन मायनस ओके नाऊ दिस इज व्हेरी इझी -8 + 0 -8 + 0 झिरोचं काही समजू झिरोला व्हॅल्यूच नसते ना काय म्हणजे आन्सर काय येणार -8 देन नेक्स्ट वन इज -5 + -2 दॅट इज -5 - 2 बरोबर दोघांचे -- साईन आहे -- असताना काय करायचं आपण ॲडिशन म्हणजे -5 - 2 इज 7 आणि साईन काय द्यायचं सांगितलंय मी निगेटिव्ह साईन म्हणजे -7 नाऊ कम्प्लीट द टेबल गिव्हन बिलो व्हेरी इझी शिअर 6 + 8 ह्या दोघांची ॲडिशन करायची बघा 6 + 8 इज हाऊ मच 6 + 8 दॅट इज 14 ओके 6 + 8 = 14 अँड देअरफॉर वी हॅव टू राईट हिअर 6 + 8 = 14 देन 0 + 8 = 8 -4 + 8 हियर इट इज -4 + 8 नाऊ सिअर विच इज द प्लस मायनस असेल तर काय सांगितलंय मी सबट्रॅक्ट करायचं -4 + 8 म्हणजे मोठा नंबर कोणता आहे 8 - 4 आन्सर किती येतं 4 साईन ऑफ ग्रेटर नंबर दॅट इज प्लस नाऊ नेक्स्ट वन इज -2 + 4 हियर इट इज -2 + 4 -2 + 4 4 - 2 दॅट इज 2 अँड प्लस साईन देन 6 + 4 नेक्स्ट वन इज 6 + 4 आन्सर इज 10 6 + 4 आन्सर इज 10 देन नेक्स्ट वन इज 0 + 4 यू नो 0 + 4 आन्सर इज 4 व्हेरी इझी 0 + 4 = 4 देन -4 + 4 हे मी सांगायला विसरलो होतो व्हेनेवर वन नंबर इज पॉझिटिव्ह वन नंबर इज निगेटिव्ह अँड साईन्स आर डिफरंट देन युअर आन्सर शुड बी 0 बिकॉज 4 - 4 आन्सर इज 0 नाऊ नेक्स्ट वन इज -2 - 3 हियर इट इज -2 - 3 बोथ द नंबर्स हॅव्हिंग निगेटिव्ह साईन देन युअर आन्सर इज निगेटिव्ह सिअर निगेटिव्ह बट ॲड 2 + 3 - 5 युअर आन्सर विल बी -5 व्हेनेवर निगेटिव्ह साईन्स आर देअर आन्सर इज -5 देन 6 - 3 व्हेरी इझी 6 - 3 = 3 ओके देन 0 - 3 आन्सर इज -3 ओके -4 - 3 नेक्स्ट वन इज -4 - 3 -+ अँड साईन इज -4 + 3 = 7 देन -2 - 5 -2 - 5 -2 - 5 -- सिअर -- ॲडिशन दॅट इज 7 अँड साईन इज -. देन 6 - 5 नाऊ +- 6 ला काही साईन नाही तर मी काय सांगितलेलं आहे प्लस घ्यायचं ग्रेटर नंबर -smaller number 6 - 5 आन्सर इज 1 साईन इज पॉझिटिव्ह ग्रेटर नंबर साईन देन 0 - 5
0 minus 5. Answer is 0 cut karun takaycha kadhi pan minus 5. Minus 4 minus 5. Next one is minus 4 minus 5. Ata ite bagaycha minus minus ahe. E bagayte. Minus minus astana kay karaycha addition ani negative sign. Barobar 4 plus 5 9. Sign is negative. Okay. And this ends your practice set 5. Now see next one is practice set 6. We have to write opposite numbers. What is mean by opposite? Opposite means if positive is there, then we have to write negative. Positive asel ta kay linar apan negative. And negative asel ta lihaycha positive. Tela kay mantar opposite number. Whenever positive number is there, we have to write negative number. And whenever negative number is there, then we have to write positive number. म्हणजे कसं करणार पॉझिटिव्ह ला समजायचं निगेटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह नाउ सी हियर प्लस 47 जेव्हा काय नसतं त्या प्लस घ्यायचं म्हणजे त्या अपोजिट नंबर काय येणार मायनस 47 प्लस 52 अपोजिट नंबर इज मायनस 52 मायनस 33 अपोजिट नंबर इज प्लस 33 मायनस 84 अपोजिट नंबर इज प्लस 84 Minus 21 opposite number is plus 21. Plus 16 opposite number is minus 16. Minus 26 opposite number is plus 26. Plus 80 opposite number is minus 80. And this ends your practice set 6. Now next one is practice set 7. Now next one is practice set 7. Write the proper sign. This is what greater than, less than or is equal to in the boxes below. Now see negative number is always less than positive number. Remember this thing. Negative number is always less than positive number. Okay. Then 0 is always greater than negative number. 0 हा काय असतो नेगेटिव्ह नंबर पेक्षा मोठा असतो ओके इफ टू नेगेटिव्ह नंबर्स आर देअर फॉर एग्जांपल -4 -5 दोन्ही नेगेटिव्ह नंबर असतील तर व्हिच एवर इज स्मॉलर दॅट इज ग्रेटर म्हणजे याच्यामध्ये जो स्मॉल असतो ना तो मोठा असतो म्हणजे -4 इज ग्रेटर दॅन -5 रिमेंबर दीज थिंग्स नाउ सी हियर आणि एक पॉझिटिव्ह असेल आणि एक नेगेटिव्ह असेल तर मग कोणता मोठा असणार ऑब्वियसली पॉझिटिव्ह नंबर ओके नाउ सी हियर -5 अँड +5 दॅट इज 5 इज ग्रेटर दॅन -4 सॉरी -4 अँड 5 -4 इज लेस दॅन 5 नाउ 7 मीन्स व्हॉट +7 7 अँड 4 व्हेरी इजी 7 इज ग्रेटर दॅन 4 -2 -8 नाउ व्हेनेव्हर टू नंबर्स आर नेगेटिव्ह स्मॉलर वन इज ग्रेटर दॅट इज -2 इज ग्रेटर दॅन -8 इट इज पॉझिटिव्ह नंबर जेव्हा काही नसतं तेव्हा काय घ्यायचं असतं आपण पॉझिटिव्ह मीन्स 8 इज ग्रेटर दॅन -10 नऊ 0 पेक्षा 3 काय असणार किंवा आपण मोठा 3 इज ग्रेटर दॅन 0 नऊ सिअर -1 -2 वेन युअर टू नेगेटिव्ह नंबर्स आर देअर लेस नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन ग्रेटर नंबर ओके +9 +9 दोन्ही सेम आहेत म्हणजे काय येणार इज इक्वल्स टू ओके नऊ -7 अँड दिस इज +7 मी काय सांगितलं आता +7 इज ग्रेटर इथे +6 आहे आणि इथे -3 +6 इज ऑलवेज ग्रेटर आणि इथे काय लिहून दिलंय बघा 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर मग आता 0 आहे आणि हा निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे 0 काय असणार आहे ग्रेटर इट इज +5 इज ऑलवेज ग्रेटर दॅन -12 -14 -14 दोन्ही काय आहेत सेम आहेत देअरफॉर इट इज इक्वल्स टू ओके दॅट इज इक्वल्स टू रिमेंबर दिस थिंग्स देन